दोन दिवसामध्ये जागावाटपाचा तिढा सुटेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. तर घरामध्ये बसून उंटावरून शेळ्या हाकता येत नाही असं म्हणत त्यांनी ठाकरेंना टोला लगावला. सध्या मुख्यमंत्री नागपूर दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्यादरम्यान शिंदे रामटेक लोकसभा मतदारसंघ आणि यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारांच्या आणि तिथल्या मतदारसंघांचा आढावा बैठक आणि त्यात ते सहभागी होणार आहेत. आता दोन तीन दिवसामध्येच सेकंड टप्प्याचा देखील जो काही उमेदवारीच्या बाबतीमध्ये निर्णय आहे तोही होईल. आम्ही पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन ही निवडणूक लढवतोय, कारण शेवटी अगदी ग्रास रूट पर्यंत हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते काम करत असतात. फक्त घरात बसून उंटावरून शेळ्या हाकता येत नाहीत, त्याला प्रत्यक्ष फील्डवर जावं लागतं आणि ते आम्ही काम करतोय. नेत्यासकट, मुख्यमंत्र्यासकट, उपमुख्यमंत्र्यासकट, सगळ्या मंत्र्यांसकट आणि सर्व कार्यकर्त्यांसकट आम्ही सर्व फील्डवर काम करणारे लोक आहोत, ग्रासरूटचे कार्यकर्ते आहोत. त्यामुळे आम्ही महायुतीला आज त्यांनी दुसऱ्याच्या घरात डोकावून पाहण्यापेक्षा स्वतःचं काय जळतंय ते पाहावं आणि आज जे काय त्यांचं तीन महाविकास आघाडी तीन बिघाडाने काम बिघाडा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. दोन प्रादेशिक पक्ष दोन त्यांच्याकडे अजेंडा पण नाही, झेंडा पण नाही, अशा लोकांनी नॅशनल पार्टीची काय परिस्थिती केली आहे ती नॅशनल पार्टीची काँग्रेस आहे, त्यांनी विचार करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.